अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचा मैदान आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 48 आणि 78413118. सामना मुखपत्र नेमकं कोणाचं राष्ट्रवादी की शिल्लक सेनेचं असा वार आमदार नितेश राणेंनी केलाय. पत्रकार परिषदेत नितेश राणे काय म्हणाले पाहूयात. आज सकाळी पत्राचारच्या प्रमुख आरोपी कैदी नंबर 89-59 संजय राजाराम राऊत ज्याच्या बेलचा विरोध ईडीने केलेला आहे आणि त्याची सुनावणी आणि निकाल आजच आहे. म्हणजे लोकांचा पैसा खाणारा मराठी माणसाला बेघर करणारा भ्रष्टाचारी 420 हा सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये घेऊन पत्रकार परिषद घेऊन लोकांना प्रबोधन करत होता. भारतीय जनता पक्षाला ज्ञान पाजळत होता. आपल्या समाजामध्ये आपण सकाळी उठून कोणाचं ऐकावं ह्याच्यात काही नियम असले पाहिजे. उद्या मग सकाळी दाऊद पण पत्रकार परिषद घ्यायला सुरू करेल. उद्या विजय माल्या पण भारतात येऊन पत्रकार परिषद घ्यायला सुरू करेल आणि मग त्याला आपण ब्रेकिंग न्यूज चालू होणार का हा आपण लोकांनी थोडा विचार करायला. लोकांचे पैसे खाऊन भ्रष्टाचार करून हा श्री 420 आमच्या बावनकुळे साहेबांवर टीका करतोय. के बावनकुळे साहेब हे KCR ची बी टीम आहे. तर मी असं म्हणायचं का के संजय राजाराम राऊत हा राष्ट्रवादीचा YZ टीम आहे. आता ह्याच्यात तुम्ही मराठी रूपांतर तुम्ही करा. माझ्या हिशोबाने YZ आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं मुखपत्र सामना हो मी राष्ट्रवादीचंच मुखपत्र म्हटलंय कारण का काही दिवसापासून सातत्याने राष्ट्रवादीचं हित आणि राष्ट्रवादीची भूमिका ही सामन्यातून मांडण्याचं काम होत आहे. म्हणून तर मी वारंवार संजय राजाराम राऊत म्हणतो. म्हणजे मी नेमकं कोणाचा मुलगा आहे माझा बाप कोण आहे हे संजय राऊतला परत परत आठवण करून देण्याची गरज आहे. पगार उद्धव ठाकरेचा घ्यायचा आणि चाटण्याचं काम सिल्वर ओकचं करायचं पाय चाटण्याचं. आता मला हे कळत नाही काल पंतप्रधानांच्या मार्गदर्शन करत असताना काल पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली भ्रष्टाचाराची. मग ह्याची संध्याकाळी का दळली. कालपासून KCR जे काही पंढरपूरमध्ये आले त्यावर हा सातत्याने बोलतोय. आता त्यांनी प्रवेश कोणाचा घेतला राष्ट्रवादीच्या भालकेचा घेतला आणि जळाली कोणाची तर संजय राजाराम रावची. तर नेमका हा कोणाचा आहे कोणाचा बाप ह्याचा बाप कोण सामना नेमकं
राष्ट्रवादीचं मुखपत्र आहे की शिल्लक सेनेचं मुखपत्र आहे, याचं उत्तर कधीतरी आम्हा लोकांना मिळालं पाहिजे। केसीआर आल्यानंतर केसीआरनी तेलंगणामध्ये हे केलं ते केलं हे केलं, अरे तू तुझ्या मालकाची महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये किती किंमत राहिली आहे त्याची पहिले मोजमापन कर। काल माननीय पंतप्रधानांनी देशाच्या सगळ्यात प्रमुख पक्षा विरोधी पक्षाची नावं घेतली, गांधींना मतदान करणं म्हणजे काँग्रेसला मतदान करणं म्हणजे गांधींना मतदान करणं, अब्दुल्लाला मतदान करणं म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सला मतदान करणं, पवारांच्या मुलीला करणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणणं, त्या पूर्ण यादीमध्ये तुझ्या मालकाचं नाव पण त्यांनी घेतलं नाही। कचरा केला तुमच्या लोकांचा, त्याच्या पहिल्या त्याबद्दल थोडे विचार कर आणि मालकाच्या कुशीत जाऊन थोडं बस। आज देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुझा मालक संपत चाललेला आहे आणि त्याची सुपारी तू घेतलेली होतीस आणि त्याप्रमाणे मालकाला संपवलंयस, याबद्दल थोडं प्रबोधन थोडं जनतेला कर, तिथे थोडं ज्ञान पाळव। स्वतः भ्रष्टाचाराचा आरोपी, स्वतः नकल्या धमकी करून स्वतःचा सुरक्षेचा वाढवतो आणि राजीनामे कोणाचे मागतो? आमचे फडणवीस साहेबांचे। नावं कोणाला ठेवतो? आमच्या प्रदेशाध्यक्षांना। तुझ्या आणि तुझ्या मालकाची पहिली लायकी मोज आणि मग आमच्यावर टीका कर, एवढं ह्या निमित्ताने मला सांगायचंय। जो काय काल मला कळलं, 1 तारखेला निघणाऱ्या मोर्चाची काहीतरी मार्ग बदलला, आता आश्चर्य मला वाटतंय की मुळामध्ये मी पोलीस मुंबई पोलिसांना विनंती करणार आहे की पहिल्यांदा अगर मुंबईमध्ये पेंग्विनांचा मोर्चा निघत असेल तर त्याचा मार्ग भायखळ्याच्या राणीचा भाग आहे, दुसरीकडे तुम्ही मार्ग त्याला कसं देऊ शकता? ते थेट राणीच्या बागेमध्ये जाऊन थंडीमध्ये बसले पाहिजे ना। पेंग्विन हे थंड हवा नसेल तर मरतात, त्यांना जमत नाही गर्मीमध्ये। म्हणून मुंबईतला पहिला पेंग्विन मोर्चाचा मार्ग हा कुठूनही निघत असेल पण त्याचा अंत हा भायखळ्याच्या राणीच्या बागेतच असला पाहिजे, अशी सूचना आणि सल्ला मी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांना या निमित्ताने मला द्यायची। संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा म्हणून ईडीने मागणी केल्याचं समजतंय, असंही म्हटलं जाते की त्याच्या मागे काही राजकीय हस्तक्षेप आहे। कसं असू शकतं? कारण का जो बेल त्यांना मिळालेला आहे त्या बेलवरच ईडीचा हस्तक्षेप आहे, कारण का पत्राचारमध्ये केलेल्या भ्रष्टाचारामध्ये संजय राऊत सरळ सरळ आहे हे तुम्हाला पत्राचारचा शेमडा मुलगा पण सांगू शकतो। म्हणून तर ईडी सारख्या मोठ्या संस्थेने त्यांचा बेल विरोध केलेला आहे। म्हणून लवकरच सरकार तर काय आमचं पडलं नाही 3 महिन्यामध्ये, पण जे मी वारंवार बोलत होतो संजय राजाराम राऊत हा आता आतमध्ये जाण्याची तयारीमध्ये आहे। म्हणून आता पुढच्या काही आठवड्यानंतर सकाळच्या ह्या पत्रकार परिषदा बंद होणार, एवढं तुम्ही समजून चला। आता अंधारात कविता गाण्याची आणि शायरी करण्याचे दिवस आलेले आहेत। सर, रत्नागिरीमध्ये खासदार विनायक राऊत यांनी एक प्रेस घेतली, त्या प्रेसमध्ये नारायण राणेंचं आपल्यावर निशाणा सांगितलं, काय त्यांना बदलतो? मी तुम्हाला परत परत सांगतो, मी माझ्या भाषणात पण सांगतो, मी परत विनायक राऊतांना खासदारांना आवाहन करतो की माझा मूळ मुद्दा त्या भाषणाचा हाच होता की राणे साहेब आणि राणे कुटुंब सोडून विनायक राऊतांनी धाक केलेली कामं सांगावी। ते राणे साहेब आणि राणे कुटुंबाशिवाय त्यांचं दुसरं कामच नाही 10 वर्षामध्ये, तोच तो माझा मुद्दा होता।
माझ्या मूळ प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलंय का? नितेश राणेंनी काय सांगितलं त्या भाषणामध्ये? त्यांनी लपून बघितलं असेल माझं भाषण. ते सांगितलं की बाबा तुमची 10 कामं दाखवा, मग नितेश राणे सोडून द्या, राणे साहेब विषय सोडून द्या, तुमची 10 कामं दाखवा ना खासदार म्हणून, विकासाच्या बद्दल बोला ना म्हणून. तर बोलताना त्यांच्या 10 वर्षाच्या अहवालामध्ये राणे साहेबांचा फोटो टाका आणि ह्या व्यक्तीबद्दल केलेली टीका, बस हे त्यांचं 10 वर्षाचं काम. म्हणून मी परत परत सांगतो, निवडणूक येईपर्यंत मी वारंवार विनायक राऊतांच्या कुठल्याही टीकेला उत्तर न देता सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जनतेसाठी त्यांच्या कामाची यादी मागत राहणार. मी कुठल्याही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. मी एवढंच सांगेन की तुम्हाला मला उत्तर द्यायचं असेल तर तुमच्या विकास कामाबद्दल सांगा, तुम्ही 10 केलेली कामाची उत्तरं द्या. माझं एवढंच त्यांना उत्तर असेल, कितीही आम्हाला खालच्या पातळीवर बोलत. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.